नमस्कार मंडळी, माझं नाव सोहम ओरेश्वरींने, मी सेंट झेवियर्स हायस्कूलचा विद्यार्थी. मी आज लॉकडाऊनमुळे मला जगणं समजू लागलंय या विषयावर बोलणार आहे. मित्रांनो, लॉकडाऊनमुळे माझ्यात पडलेला पहिला फरक म्हणजे की मी आत्मनिर्भर झालो, जसं की आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी संबोधलं आहे. आता तुम्ही विचाराल, आत्मनिर्भर कसं? तर मग ते असं की माझे आधीचे सगळे वक्तृत्वाचे लेख माझे बाबा लिहायचे, पण आज मी या दमदार ऑनलाईन स्पर्धेत एक छोटासा प्रयत्न केलाय की मी हा लेख स्वतः लिहिलाय. कोणाला आवडेल किंवा नाही आवडेल, पण मी हा लेख आत्मनिर्भर होऊन लिहिला याच्यातच माझं समाधान. मित्रांनो, आपल्या या लॉकडाऊन मध्ये खूप मजा येत असेल ना? दिवसभर फक्त खेळ खेळ खेळ, याच्याशिवाय तर आपल्याला काही सुचतच नाही. सकाळी आपल्या आई बाबांचं दर्शन घेण्याच्या पहिले आपण आपल्या लाडक्या टीव्हीचं दर्शन घेतो, मग त्यानंतर हम तेरे बिना रह नहीं सकते अशा या जीवकी प्राण ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही अशा मोबाईलचं दर्शन घेतो, मग एकदा मोबाईल सुरू केला की काय, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक आणि टिंग डिंग 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 डिंग. आहो, तुम्हाला तर कळालंच असेल मी कशाबद्दल बोलतोय. आहो, महाराज श्री लुडो यांच्या बद्दल. मित्रांनो, आपण तर काय आपल्या घराला हॉटेलचीच उपाधी दिलेली आहे. आज मला जेवणात हेच पाहिजे आहे, मी 5 मिनिटांनंतर जेवेल, जेवण एकदम गरम गरम पाहिजे, अशी आपल्या मुखातनं वाणी निघत असते. मग काय मित्रांनो, आपल्या आई बाबा आजी आजोबा यांना प्रीमियम मस्का लावून त्यांच्या सोबत बदाम सात, 7-8, बुद्धिबळ, लॅडीज असे गेम्स त्यांच्या सोबत खेळायचे. मित्रांनो, आपण यांना कसं विसरलो? तेरा यार ते म्हणजे आपले मित्र, त्यांच्या सोबत रोज व्हॉइस कॉल आणि व्हिडिओ कॉलवर गप्पा मारायचे. मित्रांनो, काही लोकांची तर घरी धमालच सुरू आहे, रोज ते गुगल मीटवर भेटतात आणि दम शेरास, अंताक्षरी असे गेम्स खेळतात. आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना भाऊ. मित्रांनो, आपण आता या लॉकडाऊन मध्ये आपल्या आईला असं पण नाही म्हणू शकत, पण मित्रांनो, समर वेकेशन मध्ये जर मुलांना त्यांच्या मित्रांसोबत बाहेर खेळायला नाही मिळालं तर त्यांची अवस्था अशी होते जशी झाड बिना पाणी, टीव्ही बिना चॅनल आणि आणि रिमोट बिना सेल हो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपलं जीवन कसं आहे? आपलं जीवन एक ट्रेन सारखं आहे जे सारखं पळतच असतं रेल्वे ट्रॅकवर, पण मित्रांनो, या धावपळीमध्ये आपण एक गोष्ट तर विसरूनच गेलो की जसं ट्रेन रेल्वे ट्रॅकवर पळत असते तसं त्याला एक स्टेशन पण असतं आणि तसंच आपल्या जीवनात पण एक स्टेशन असतं. मी काय बोलतो, खरं तर मला तुम्हाला काय समजायचं होतं मंडळी, जर आपल्याला या कोरोनासारख्या महामारीला हरवायचं असेल तर आपल्याला लॉकडाऊनचं पालन करावंच लागेल, नाहीतर मग आपलं ट्रेन सारखं हसत खेळतं जीवन पण एक दिवशी एका स्टेशनवर थांबून जाईल. पण या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट तर विसरूनच गेलो, जे लोक आपल्या पाठीशी आहेत ते म्हणजे आपले पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि अतिआवश्यक सेवेवाले कर्मचारी. डॉक्टर्स रोज कोरोना पेशंट्सची टेस्ट करतायत आणि त्यांना बरं करतायत, पोलीस आपलं रक्षण करतात आणि नर्सेस त्या कोरोना पेशंटचा इलाज करतात आणि अतिआवश्यक कर्मचारी मास्क आणि आदी असे सेवा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. मित्रांनो, आपल्याला पण थोडा काही सहभाग या लॉकडाऊन मध्ये द्यायला पाहिजे ना? चला मित्रांनो, आपला खारीचा वाटा उचला आणि अशा या लोकांची मदत करा. धन्यवाद.